या जाहीर सभेला शिवसेना पक्ष प्रमुख हिंदुजय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचे सुपुत्र भ्रष्ट स्वार्थी दिल्लीश्वरांना आव्हान देणारे महाराष्ट्राचा क्रांती सूर्य आपल्या मनगटात जोश आणि मनात मशाल पेटविण्यासाठी आपले विचार मार्गदर्शन करतील श्री उद्धवजी ठाकरे साहेब. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातारो, बऱ्याच दिवसानंतर पालघरमध्ये आलोय पालघर मतदारसंघात आणि मला आश्चर्य वाटत की जो विषय आपलं युती सरकार 95 साली होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता, तो पुन्हा जिवंत कोणी केला आणि तो विषय तुम्हाला माहितीये वाढवण बंदर. मला आठवत आहे की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली, जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे. मला शिवसेना प्रमुखाने सांगितलं की उद्धव तू स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणत आहे. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो, कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील. आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं, त्याच्यानंतर माता भगिनी, सगळे वृद्ध, आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको, जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळावरनं जाऊन मग वाढवण बंद करा, एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या. मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखांना सांगितलं की असे तिथल्या तीव्र भावना आहेत. शिवसेना प्रमुखांनी तत्काळ मनोजोशीला फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं की पंत वाढवण बंदर जप्त. मग आता तेव्हा घेतलेला निर्णय यावर परत कोणी हवा भरली आणि हवा भरली ती भरली जनतेच्या विश्वासाला किंमत न देता. तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा. तुम्ही काय प्रकल्प राबवणार? जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवर उद्या आम्ही फिरवणार आहोत. हा जनतेचा बुलडोजर आहे. जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते, मस्तीच. आता संजय आपण जे बोललात ते आमच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे. मी आजच पेपरमध्ये वाचलं आरएसएसचे जे सरसंघचालक आहेत पवन भागवत, ते असं म्हणाले की रावण विद्वान होता और रावण निदान विद्वान तरी होता पण अहंकारामुळे त्याचा घात झाला. हे तर विद्वान पण नाहीये, नुसताच अहंकार आहे. उपयोग काय? म्हणजे रावण रावण रावणाचा वध हा प्रभू श्री रामचंद्राने केला पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणताय. पण तुम्ही जे बसले तिकडे ते विद्वान पण नाहीये. बरं, वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय? काय विकास होणार आहे? कोणाचा विकास होणार आहे? इथे माझ्या समोर बसलेले त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे? आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात येतील आणि आज जोडून सांगतील भाई और बहनो मेरा और पालघर का बहुत पुराना रिश्ता आहे सांगू शकता. कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतात नाही. रिश्ते है ठीक आहे, लेकिन रिश्ता कोण निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाव. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही. मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघं देणार, दुसरे परिवार कोणीच नाहीये. आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत, मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा, असं समजा ही जनसुनावणी आहे, मला सांगा किती जणांना वाढवण हवं आणि किती जणांना नकोय नकोय त्यांनी हात वर करा. अरे नाही एवढं असं गुळगुळत्याने नाही म्हणा, जरा जोरात बोला.
एकचित्त जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो ही घ्या जनसुनावणी आमची, ही घ्या ही घ्या. आणि मी तुम्हाला वचन देतोय, तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारतीताई दिलेली आहे, उद्या ती लोकसभेत जाणार, तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार. आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदरचा फडशा पाडणार, हे माझं वचन आहे तुम्हाला, हे वचन आहे. कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटाबुटातले मित्र आहेत, हे समजा धरून चाला. वाढवण बंदर झालं, कोणाच्या रेषेत जाईल? आता मी हळू बोलते, एवढे झालं दिलीप राव आवाज जाणार कसा, जरा मोठ्याने बोला. कोणाचा मित्र आहे ना, मग विकास कोणाचा होणार? आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार? तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे, जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौज फाटा लागला होता ना. आणि तुम्ही सुद्धा जनता सुद्धा किती संख्येने आली होती, मग हे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फौज फाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टहास करत असतील, दुर्दैवाने जर काय परत आले येऊच शकत नाहीत, पण दुर्दैवाने परत आले तर सांगतात ते कदाचित रंगाड्या आणून सुद्धा इकडे वाढवण बंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून आताच ही वेळ आलेली आहे, त्याला गाडायचं असेल तर आत्ताच. पण आता हे नम्र आहेत, आता पाया पडतील. आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती, एकही भूल हा ती किती महागात पडली बघा. आणि आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचं वारं वाहत आहे, गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, कोण गद्दार तुम्हाला माहिती आणि मालक कोण तेही माहिती आहे. सरळ उघड सांगतो, कारण परवा मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही, करू शकत नाही, करू इच्छित नाही. पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन, एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही, आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खांडेडीखोर पक्षाचे दुसरे नेते. आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.